हॅलो एवरीवन वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल रेखा मराठी ब्लॉगमध्ये आणि आता लगभग आफ्टरनूनचे अडीच तीन वाजलेले आहेत अडीच पौने तीन तर आतापर्यंत मी साडेबाराला बसले होते पापड लाटायला उडदा मुगाचे पापड केले मी आज तर आता इथेच मी किचनमध्ये पापड टाकलेले आहेत तर आताच माझे पापड करून झाले तर आता पापड पलटवून घेता आणि मी घरी पहिल्यांदाच पापड केलेले आहे कारण मी नेहमी बाजारातूनच पापड प्रत्येक वेळी मी बाजारातूनच पापड विकत आणत असते आता यावेळेला मी पहिल्यांदाच घरी पापड बनवलेले आहे आणि हे बघा असे झाले आहे माझे त्याने ते जास्त छानही नाही आणि जास्त खराबही नाही कारण मी प्रथमच केले आहे घरी पापड हे तर थोडे लहान मोठे झालेले आहे कारण मी घरच्या दाढीचे केलेले आहे ते आणि घरीच मी त्याचा मसाला सुद्धा बनवलेला आहे तर हे बघा आता पूर्ण माझे फिफ्टी पापड झालेले आहे तर कसे वाटले फ्रेंड्स तुम्हाला मी पहिल्यांदाच केलेले पापड आणि मी तुम्हाला करायच्या वेळेस दाखवले नाही कारण माझ्याकडे एक दोन एक मी एक तिनेच नाही केलेले आहे ते मी पहिल्यांदा केले आणि मी अर्धे केले त्याच्यामध्ये आणि अर्धे माझ्या मैत्रिणींनी केले जे माझ्या बाजूला शेजार शेजारीच माझी मैत्रीण आहे तिने मला करू लागले तर त्यामुळं मी तिच्यासमोर काही ब्लॉग वगैरे बनवत नाही व्हिडिओ वगैरे तर त्यामुळं मी काही शेअर केला नाही तुमच्याबरोबर आणि त्यानंतर इतके सारे मी भांडी घासून घेतलेली आहे तर हे बघा भांडी वगैरे सुद्धा आता घासून घेतली दोन दोन पोळपाट वगैरे कारण आताच पापड वगैरे लाटले तर तर याच्यानंतर जर आता मला आणखी पापड बनवायचे आहे कारण मी हे हाफ के जीचे बनवले हाफ के जीचे आणखी बनवायचे आहे मला तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार कारण तेव्हा मी एकतीच पापड लाटणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा रेखा मराठी ब्लॉग ते नक्की काढवा आणि व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला तुम्ही विसरून जाता म्हणून व्हिडिओला आताच करून द्या लाईक भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार छान सवलॉ बाय